नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जो टॉपिक पाहणार होतो म्हणजे वर्ब, म्हणजेच आपण जी सिरीज स्टार्ट केलेली आहे इंग्लिश ग्रामरमधील प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स आपण पाहतो. तर ह्या लेक्चरमधील ऑलरेडी आपण 6 लेक्चर पाहिलेले आहेत. ओके, या सिरीजमधले 6 लेक्चर पाहिले आहेत आणि आज आपण 7वा लेक्चर पाहत आहोत. तसेच बाकी झालेल्या सर्व लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही त्या लेक्चरनंतर जाऊन पाहू शकता. तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर आजचा टॉपिक आहे वर्ब. वर्ब म्हणजे काय? तर वर्ब म्हणजे क्रियापदे. ओके, तर या ऑलरेडी आपण या अगोदर 5 लेक्चर पाहिलेले आहेत आणि आजचा आहे आपला क्रियापद. ओके, शब्दांच्या जाती म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच आपण पाहतोय, त्यातला वर्ब टॉपिक. तर स्टार्ट करूया. तर टाइप्स ऑफ वर्ब्स, तर किती प्रकारचे वर्ब्स आहेत म्हणजे क्रियापदे आहेत, तर हे बघा, तुम्हाला मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब असे दोन टाईपचे वर्ब पाहायला मिळतील. ओके, तर मेन वर्ब म्हणजे काय? तर मुख्य क्रियापदे. आणि ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय? तर सहाय्यकारी क्रियापदे. ओके, त्यात पण मेन वर्ब्सचे दोन टाईप्स आहेत. ओके, त्यात ते ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक क्रियापद आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजेच अकर्मक क्रियापद. ओके, आपण मराठीत सकर्मक आणि अकर्मक क्रियापदे बघतो ना, त्यांनाच काय म्हणतात, ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक म्हणजे याच्यामध्ये कर्म आहे आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक. ओके, आणि ऑक्झिलरी वर्बचे दोन टाईप्स म्हणजे प्रायमरी म्हणजेच प्राथमिक क्रियापद आणि मॉडेल म्हणजेच भाववाचक क्रियापद. फर्स्ट ऑफ ऑल वर्ब म्हणजे काय मित्रांनो, ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद असे म्हणतोच. ओके, म्हणजेच वर्ब असे म्हणतो. तुम्ही मराठीमध्ये लक्षात ठेवली तरी चालेल, फक्त तुम्हाला अर्थ कळायला पाहिजे वर्ब म्हणजे काय. ओके, येथे वाक्याचा काय होतो? तर अर्थ पूर्ण करणारा शब्द हा कसा असतो? महत्त्वाचा असतो. मी एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल, शी इज अ डॉक्टर. ओके, शी इज अ डॉक्टर, शॉर्टकटमध्ये लिहितो, तुम्ही लक्षात ठेवा. शी इज अ डॉक्टर, याच्यामध्ये वर्ब म्हणजे क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा. शी इज अ डॉक्टरला मराठीमध्ये काय म्हणतो? ती डॉक्टर आहे. ओके, आहे म्हणजेच काय? तर इज हा आपल्या वाक्याचा क्रियापद आहे. शी इज अ डॉक्टर, ठीक आहे. मराठीमध्ये आहे हे वाक्याचं क्रियापद आहे आणि इकडे वर्ब कोणता आहे? तर इज हा वाक्याचा क्रियापद आहे. क्लिअर? हे असेच लक्षात ठेवायला. फॉर एक्झाम्पल, ही हॅज अ कार, तर हॅज हा काय? तर क्रियापद आहे. आता मी तुम्हाला सांगितलं मेन वर्ब. तर मेन वर्ब म्हणजे काय? मुख्य क्रियापद आहे. वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्दामध्ये आपण काय म्हणतो? शब्दास मुख्य क्रियापद असे म्हणतो. म्हणजे आपण ज्या क्रिया करतो त्या मुख्य क्रियापदानेच आपण दर्शवतो. ज्या क्रियापदाची काळानुसार 3 रूपे होतात, ठीक आहे. तसेच आय एन जी हे प्रत्यय लागू शकतो. असे कोणतेही क्रियापद कसे असते? तर मुख्य क्रियापद असते. फॉर एक्झाम्पल, ही इज रनिंग, ही इज अ टीचर, हे सगळे काय आहेत? तर मुख्य क्रियापद. म्हणजे रनिंग आणि इज हे मुख्य क्रियापद आहेत. त्याचे दोन टाईप्स आहेत, ट्रान्झिटिव्ह अँड इनट्रान्झिटिव्ह. लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगते आणि क्वेश्चन्स आपण आता पाहणारच आहोत पुढे. ओके, ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. तर ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? तर सकर्मक क्रियापदे. म्हणजे ज्या वाक्यात कर्त्याची कर्मावर क्रिया घडते. काय म्हणाली? कर्ता असतो. ओके, त्याची कर्मावर क्रिया घडते अशा वाक्यातील क्रियापदास आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. आणि इकडे कर्म हा महत्त्वाचा असतोच, कर्म असायलाच हवं. ओके, फॉर एक्झाम्पल, ही एट अन ॲपल, ही एट अन ॲपल, जॉन किक्ड अ बॉल. ह्यामध्ये काय दिलेलं आहे? किक्ड, एट, हे काय? तर ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे याच्यामध्ये क्रियापद नसतो. ओके, क्रियाकर्त्यापासूनच सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते, त्यांना इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स असे म्हणतात. ओके, त्यानंतर प्रायमरी आणि मॉडेल. आपण डायरेक्ट क्वेश्चन स्टार्ट करूया म्हणजे तुम्हाला इझिली कळेल. आणि हे खूप डिटेल टॉपिक आहे. सध्या आपण प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन सिरीज पाहतो आहे, ठीक आहे. म्हणजे आता प्रिव्हियस इयरला जेवढे काही क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आणि मोस्टली त्याच टाईपचे क्वेश्चन्स रिपीट होतात, तर अगोदर आपण ते पाहणार आहोत. ओके, जी एक्सप्लेनेशन तर मी तुम्हाला करेलच क्वेश्चन्समध्ये. ह्यानंतर जर तुम्हाला मित्रांनो ही सिरीज हवी असेल इंग्लिश ग्रामरची, जसे आता आपण क्वेश्चन्स पाहतो ना, क्वेश्चन अँड आन्सर्स, तर तुम्हाला डिटेलमध्ये वर्ब हा टॉपिक, ठीक आहे, किंवा त्याचे काय रूल्स आहेत किंवा इतर सगळं जे ग्रामर आहे आपला इंग्लिश ग्रामर, हे जर तुम्हाला सिरीज हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मग आपण ती सिरीजसुद्धा लवकरच स्टार्ट करू. ओके, तर चला आपण स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चनपासून. तर फर्स्ट क्वेश्चन काय? ही स्ट्रक द टेबल.
द अंडरलाईन वर्ब इज हा कंबाईन सी मेन 2018 विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, तर याचा आन्सर काय आहे? तर हा आहे ट्रान्झिटिव्ह, म्हणजे काय तर सकर्मक. ही स्ट्रक द टेबल. मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला सकर्मक म्हणजे काय ते, म्हणजेच ज्या वाक्यात कर्त्याची कर्मावर क्रिया घडते अशा वाक्यातील क्रियापदाचं आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन नंबर 2 ह्याचं आन्सर आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहिती पाहिजे की स्ट्रक या शब्दाचा अर्थ काय. स्ट्रक म्हणजे काय तर आपण मराठीमध्ये मारणे असं बोलू शकतो. ही स्ट्रक द टेबल, तो टेबलला मारला, म्हणजेच मारण्याची क्रिया कशावर घडली, तर ती घडली टेबलवर. ओके, स्ट्रक ही स्ट्रक द टेबल हे काय झालं मग? हा झालं ट्रान्झिटिव्ह वर्ब, कर्त्याची क्रिया कर्मावर घडते. ओके, तो टेबलला मारतो ना, म्हणून मारण्याची क्रिया जी आहे ती कशावर होते? तर ती कर्त्यावर होते. ओके, सॉरी, कर्त्याची क्रिया कशावर होते? कर्मावर घडते. ओके, क्रिया कशावर घडली? टेबलवर घडली. म्हणून काय झालं? स्ट्रक हा काय झाला? ट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे कर्त्याची क्रिया कर्त्यावरच घडते, ती पुढे जात नाही. ओके, हा कळला असेल याचा अर्थ काय? तर ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय तर सकर्मक क्रियापद. लक्षात ठेवा, पुढे सुद्धा हा टॉप म्हणजे क्वेश्चन येईलच, सेम नाही पण ह्या टाईपचा. तर क्वेश्चन नंबर 2 पाहूया आपण. आयडेंटिफाय द इनकरेक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड. सॉ, आन्सर ऑप्शन टू कट समथिंग, अ टूल दॅट हॅज अ लॉंग ब्लेड विथ शार्प पॉइंट्स, अ ड्रीम समथिंग, आणि फोर्थ आहे पास्ट टेन्स ऑफ सी. तर काय आपल्याला याच्यामध्ये फाईंड करायचं आहे? तर इनकरेक्ट मिनिंग, म्हणजे हे चार मिनिंग आहेत सॉचे, त्याच्यातलं एक कसं आहे तर इनकरेक्ट आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. फर्स्ट काय? टू कट समथिंग. सॉ, टू कट समथिंग अगदी बरोबर आहे, म्हणजे करवत वगैरे आहे ना, त्याला आपण म्हणतो सॉ. नंतर सेकंड काय? अ टूल दॅट हॅज अ लॉंग ब्लेड विथ शार्प पॉइंट्स, हे सुद्धा बरोबर आहे, त्याला आपण सॉस बोलतो. अ टूल दॅट हॅज अ लॉंग ब्लेड विथ शार्प पॉइंट्स. नंतर पास्ट टेन्स ऑफ सी सुद्धा सॉस होतो, बरोबर आहे, म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 3, टू ड्रीम समथिंग, त्याला आपण सॉ बोलत नाही. त्यानंतर तर थर्ड बघूया आपण, फिल इन द ब्लँक्स. आय एम डॅश डॅश अ फिल्म टू नाईट, आय विल बी डॅश डॅश ऑल डे ऑन संडे, आय एम डॅश डॅश आस्क हिम टू रिटर्न माय मनी. ओके, तर आपण बघूया, स्टेप बाय स्टेप जाऊया. तर आय एम डॅश डॅश अ फिल्म टू नाईट, आपण ऑप्शनने जाऊया म्हणजे कळेल. आय एम विल सी अ फिल्म टू नाईट येईल का? नाही, म्हणजे हा इकडेच ऑप्शन कट झाला, फोर्थसुद्धा कट झाला. आय एम सीइंग अ फिल्म टू नाईट, बरोबर आहे, म्हणजे मी मूवी बघणार आहे रात्री, आज रात्री. ओके, टू नाईट, आय एम सीइंग अ फिल्म टू नाईट, राईट आहे. त्यानंतर सेकंड बघूया आपण, आय विल बी डॅश डॅश ऑल डे ऑन संडे, आय विल बी स्लेप टेल का मित्रांनो? नाही, ही कशी आहे तर कंटिन्युअस टेन्स आहे, राईट, म्हणून काय येईल? स्लिपिंग, आय एन जी प्रत्यय येईल, म्हणून याचं सेकंड ऑप्शनसुद्धा इकडे कट झाला. ॲक्च्युली आन्सर 3 आहे, पण आपण पुढचासुद्धा बघूया. आपल्याला इकडेच आन्सर मिळाला. आय एम डॅश डॅश आस्क हिम टू रिटर्न माय मनी, आय एम गोईंग टू आस्क हिम टू रिटर्न माय मनी. ओके, ह्याचा येईल ऑप्शन नंबर 3, आन्सर करेक्ट आहे. ऑप्शनने गेला तर तुम्हाला इझी पडेल, असा पण क्वेश्चन इझीच होता. हा एम पी सी मेन्सला आलेला आहे 2018. एकदा रूल्स लक्षात राहिले ना तर तुम्हाला क्वेश्चन पटकन क्लिअर होईल, बिकॉज आपल्याला वेळ खूप कमी असतो. क्वेश्चन नंबर 4 आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. फॉरेस्ट प्रीला विचारलेला क्वेश्चन आहे हा. तर 4 स्टेटमेंट्स आहे, त्यातली कोणती स्टेटमेंट करेक्ट आहे आपल्याला इकडे सांगायचं आहे. तर फायनाईट वर्ब फ्रेजेस हॅव टेन्स डिस्टिंक्शन, देन फायनाईट वर्ब फ्रेजेस हॅव टाईम डिस्टिंक्शन, थर्ड आहे फायनाईट वर्ब फ्रेजेस हॅव क्लॉज डिस्टिंक्शन, आणि फोर्थ आहे फायनाईट वर्ब फ्रेजेस हॅव मीनिंग डिस्टिंक्शन. ओके, तर फोर्थचं काय करेक्ट आन्सर येणार आहे? तर स्टेटमेंट तुम्ही व्यवस्थित रीड केली असेल तर याचं आन्सर येणार आहे फायनाईट वर्ब फ्रेजेस हॅव टेन्स डिस्टिंक्शन. ओके, ऑप्शन नंबर 1, काय तर फायनाईट वर्ब फ्रेजेस हॅव टेन्स डिस्टिंक्शन, ही कशी आहे तर स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. तर लक्षात ठेवा, फायनाईट वर्ब्स म्हणजे काय? तर कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलणारी क्रियापदे, याला आपण म्हणतो फायनाईट वर्ब्स. क्लिअर? तर आता आपण पुढे जाऊया.
क्वेश्चन नंबर 5, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस कंटेनिंग ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. तर ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? तर सकर्मक क्रियापदे, जे मी मगाशी सांगितलेलं पुन्हा येईल. बघूया वापस क्वेश्चन काय. 3 स्टेटमेंट आहेत, ह्याच्यातली कोणती स्टेटमेंट जी ट्रान्झिटिव्ह वर्ब नाही तर बघूया. मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून, म्हणजे ट्रीज, झाडे असतात ते पावसाळ्यामध्ये पडतात, खूप असे झाडं असतात ते पावसाळ्यामध्ये पडतात. ह्याची क्रिया म्हणजे कशावर होते? तर हा इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, कारण की कर्त्याची क्रिया कर्त्यावरच घडते, ती पुढे जात नाही. ओके, तर हा रॉंग आहे. वूडमॅन फेल ट्रीज. ओके, वूडमॅन म्हणजे काय? जे लाकूड तोडे असतात ना, ते फेल ट्रीज, ते पाडतात, म्हणजे लाकूड तोड्याकडून झाडे पाडली जातात. फेल म्हणजे काय? पाडली जातात, राईट? म्हणजे लाकूड तोड्याकडून झाडे पाडली जातात. ओके, हे कशी असते? तर ही क्रिया कोणावर घडते बघा? झाडांवर घडते. आणि कोण घडवतो? तर लाकूडमॅन, म्हणजे वूडमॅन, सॉरी, लाकूड तोड्या घडवतो, राईट? म्हणजे ही कशी आहे? तर ही आहे सकर्मक क्रियापद. ओके, क्रिया कशावर घडली आहे? तर झाडांवर घडलेली आहे. राईज अर्ली विथ द लाक, ह्याच्यामध्ये सुद्धा नाही आहे. ही सुद्धा कशी आहे? तर इनट्रान्झिटिव्ह, म्हणजे अकर्मक क्रिया आहे. म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 2, बी ऑनली, हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ठीक आहे, त्यानंतर 6 क्वेश्चन आहे. फिल इन द ब्लँक, माय फादर डॅश डॅश मी टू गो टू पिकनिक विथ माय फ्रेंड्स. ओके, अलाउड अलाउड, प्रे की प्रे. स्पेलिंगचे डिफरन्सेस बघा, मिनिंग, म्हणजे तुम्ही प्रोनाऊन्सिएशन सेम येतो, पण याचा आन्सर येईल अलाउड, AELOWED. तर माय फादर डॅश डॅश मी टू गो टू पिकनिक विथ माय फ्रेंड्स, म्हणजे आता माझ्या वडिलांनी काय परमिशनच दिली असणार ना, त्याचं आन्सर येणार ऑप्शन नंबर 2. तर बाकीसुद्धा पाहूया आपण. तर PRAY, प्रे म्हणजे काय? तर प्रार्थना. आणि PREY, प्रे, प्रोनाऊन्सिएशन सेम आहे, पण प्रे म्हणजे काय? तर शिकार करणे. ओके, PREY, प्रे म्हणजे काय? तर शिकार करणे. आणि PRAY, प्रे म्हणजे काय? तर प्रार्थना करणे. आणि अलाउड म्हणजे काय? जोराने किंवा ओरडणे बोलतो ना आपण, त्याला म्हणतो अलाउड. ओके, अलाउड म्हणजे जोराने ओरडणे, प्रे म्हणजे काय? तर प्रार्थना. आणि PREY, प्रे म्हणजे काय? तर शिकार. आणि AELOWED, लाउड म्हणजे काय? तर परमिशन देणे. क्वेश्चन नंबर 7 बघूया. चूज द करेक्ट वर्ब फ्रॉम, तर इकडे सेंटेन्स कम्प्लीट करायचा आहे. दे वेंट आउट आफ्टर लंच अँड दे, इकडे काय यूज करणार आपण, आणि इकडे सेकंड पार्टमधलं काय यूज करणार ते सांगायचं आहे. दे डॅश डॅश जस्ट, दे जस्ट डॅश बॅक, तर काय येणार आहे? कम बॅक अँड हॅव जस्ट, म्हणजे दे वेंट आउट आफ्टर लंच अँड दे जस्ट, दे हॅव जस्ट कम बॅक. ओके, म्हणजे याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 1. पुन्हा एकदा सेंटेन्स रीड करते. दे वेंट आउट आफ्टर लंच, ओके, अँड दे हॅव जस्ट कम बॅक. इथे आपण हॅड यूज करू शकत नाही, ठीक आहे, आणि इकडे केम नाही यूज करू शकत, म्हणजे दोनच आपल्याकडे ऑप्शन होतात. हॅव हॅड, कम कम तर सेमच होतं आपल्याला, कम बॅक बरोबर आहे. तर आपलं काय येणार इकडे? ऑप्शन नंबर 1. ह्याचे रूल्स मी तुम्हाला सांगणारच आहे नंतर. तर क्वेश्चन नंबर 8 बघूया. चूज द बेस्ट अमॉंग द फॉलोइंग ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक. शी डॅश डॅश बेटर इम्प्रूव्ह हर मॅनर्स. आता इकडे आपण कोणता ऑक्झिलरी यूज करणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे. काय येणार आहे? शी हॅड बेटर, शी हॅड बेटर इम्प्रूव्ह हर मॅनर्स. शुड नाही येणार, कॅन पण नाही, आणि मस्ट पण नाही येणार. शी हॅड, ओके. आता प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये आपण हा यूज करतो. मग अशी मी तुम्हाला सांगितलेले ऑक्झिलरी वर्ब्स. तर ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे वर्बचा सेकंड पार्ट आहे, सहाय्यकारी क्रियापद. त्याच्यामध्ये दोन आहेत, प्रायमरी आणि मॉडेल. तर प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये आपण 3 प्रकारचे बघणार आहोत. एक आहे टू बीची रूपे. टू बी म्हणजे एम, इज, आर, वॉज, वेअर. त्यानंतर टू हॅव, हॅव, हॅज आणि हॅड, ही 3 आहेत. आणि टू डू म्हणजे डू, डस आणि डीड, हे कसे आहेत? तर प्रायमरी ऑक्झिलरी. आणि इकडे आपण यूज करणार आहोत हॅड. शी हॅड बेटर इम्प्रूव्ह हर मॅनर्स. क्वेश्चन नंबर 9 आहे. फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स चूजिंग द अप्रोप्रिएट वर्ड. प्लीज डॅश डॅश अर्ली इन द मॉर्निंग फॉर गुड हेल्थ. तर 9 काय येणार आहे? 4 ऑप्शन दिलेत. राईज, वेकअप, स्टँड अप की अराईज. तर 9 आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 2, वेकअप. प्लीज वेकअप अर्ली इन द मॉर्निंग फॉर गुड हेल्थ, म्हणजे लवकर उठा चांगल्या हेल्थसाठी.
द क्वेश्चन नंबर 10 आहे, चूज द करेक्ट वर्ब फ्रॉम द गिवन ऑप्शन्स, डोंट डिस्टर्ब मी, आय डॅश डॅश माय होमवर्क. तर 10व्याचं आन्सर काय येणार आहे, 3, आय एम डुईंग, म्हणजे मला डिस्टर्ब करू नका, आय एम डुईंग माय होमवर्क. ही क्रिया कशी आहे तर चालू आहे. ओके, डीड म्हणजे काय तर भूतकाळामध्ये येतं. ओके, आणि डू पण प्रेझेंट काळामध्ये येतं, पण ही क्रिया कशी चालू आहे, आय एम डुईंग माय होमवर्क, मला डिस्टर्ब करू नका. द क्वेश्चन नंबर 11 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वर्ब ऑफ पोझिशन. ओके, लाय, लाईव, रिमेन की ग्लाइड. तर 11चं आन्सर काय येणार आहे, नॉट अ वर्ब ऑफ पोझिशन. लाय किंवा रिमेन किंवा लाईव जाणं ही कशात तर पोझिशन आहेत. ग्लाइड ह्याचं आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 4. तर फर्स्ट ऑफ ऑल मिनिंग बघूया आपण. लाय म्हणजे काय, LIE, लाय म्हणजे काय तर खोटे बोलणे. ओके, त्यानंतर सेकंड आहे लाईव. आता लाईव म्हणजे काय, सगळ्यांनाच माहिती असेल याचा अर्थ. लाईव म्हणजे जिवंत असणे. ओके, किंवा राहतो, राहतात, ह्याला आपण म्हणतो लाईव. आता रिमेन, रिमेन म्हणजे काय हे पण माहितीच असणार आहे. तर रिमेन म्हणजे काय तर बाकी राहणे किंवा उरणे, ह्याला आपण म्हणतो शिल्लक राहणे, याला म्हणतो रिमेन. ओके, आणि ग्लाइड जे आपला आन्सर आहे. ओके, ह्याचं पण तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल मिनिंग असलं पाहिजे. तर संथपणे, सरकणे, हळूच जाणे, ह्याला आपण म्हणतो ग्लाइड. तर हा काय आहे तर पोझिशन नाही याच्यामध्ये, म्हणून याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 4, इज नॉट अ वर्ब ऑफ पोझिशन. ह्याचा आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर 4, ग्लाइड म्हणजे काय तर संथपणे सरकणे. क्वेश्चन नंबर 12, पुट द करेक्ट वर्ब इन द ब्लँक, द राईज अँड फॉल ऑफ द टाईड डॅश डॅश ड्यू टू लुनार इन्फ्लुएन्स. लुनार म्हणजे काय तर चंद्र, म्हणजे चंद्रांच्या ज्या काही हालचाली असतात. ओके, चंद्राचा जो काही प्रभाव असतो, इन्फ्लुएन्स म्हणजे काय तर प्रभाव, चंद्राच्या प्रभावामुळे. टाईड म्हणजे काय तर समुद्राची भरती ओहोटी वगैरे असतात ना, ह्या क्रिया कशामुळे होतात तर चंद्राच्या प्रभावामुळे. आणि ही कशी आहे तर एकच क्रिया आहे, राईज अँड फॉल ऑफ द टाईड. तर याचा आन्सर काय येणार आहे, इज ऑप्शन नंबर 2, म्हणजे आपण एकत्रच यूज करतो ना भरती आणि ओहोटी, तर इथं आपण इज हे क्रियापद वापरणार आहोत. कोणामुळे होतं तर चंद्राच्या प्रभावामुळे होतो. क्वेश्चन नंबर 13, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. वी गॉट अप डॅश डॅश डॉन, डॉन म्हणजे काय तर पहाटे. वी गॉट अप काय तर ॲट इल, ऑन डॉन नाही येणार आहे, ॲट डॉन म्हणजे आपण पहाटे उठतो. कश, वी गॉट अप ॲट डॉन अँड हॅड ब्रेकफास्ट ॲट, म्हणजे कुठलाही स्पेसिफिक टाईम असेल, ॲट 8 o'clock, ॲट 10 o'clock, तर आपण इकडे ॲट यूज करतो. म्हणून याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 3, 13चं ॲट ॲट. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 14, आयडेंटिफाय द सब्जेक्ट इन द सेंटेन्स गिवन बिलो, दॅट शी सर्वाइव्ड इन दोज कंडिशन पासेस बिलीफ. तर 14चं काय आपल्याकडे सब्जेक्ट फाइंड आउट करायचं आहे, इझी आहे हा. तर 14चं आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 3, दॅट शी सर्वाइव्ड इन दोज कंडिशन. कधी कधी एक सिंपल, जसं आपण बोलतो एखादं वर्ड शी ही, हे लगेच करेक्ट ओळखणाऱ्यासारखे असतात, प्रत्येकाला शी वाटलं असेल, पण हा आन्सर नाही आहे. शी, दॅट शी म्हणजे हा पूर्ण सेंटेन्स येईल, दॅट शी सर्वाइव इन दोज कंडिशन्स, हा काय तर सेंटेन्स ऑफ द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स आहे. हा क्वेश्चन थोडा ब्लर आहे, ते आपण तरी पण समजून घ्या, मी रीड करते. दॅट शी सर्वाइव्ड इन दोज कंडिशन्स पास्ट बिलीफ. ओके, हा काय तर करता आहे, पास्ट बिलीफ, हा पास्ट हे काय तर क्रियापद आहे. ओके, दॅट शी सर्वाइव्ड इन दोज कंडिशन, ही पूर्ण सेंटेन्स काय तर करता आहे, म्हणजे सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. क्वेश्चन नंबर 16, इफ आय डॅश डॅश द रेस आय वुड हॅव बीन कॉन्ग्रॅच्युलेटेड बाय ऑल. तर 16व्याचं आन्सर काय येणार आहे, तर ऑप्शन नंबर 4, हॅड ओन, म्हणजे कधी कधी आपले काहीतरी फॅन्टेसीज असतात, मी असं केलं असतं तर, तसं येतं गेलं आहे, इफ आय हॅड ओन द रेस, म्हणजे मी जर रेस जिंकलो असतो, आय वुड हॅव बीन कॉन्ग्रॅच्युलेटेड बाय ऑल, मग सगळ्यांनी मला कसं केलं असतं, कॉन्ग्रॅच्युलेट केलं असतं, हे या सेंटेन्सचं मिनिंग आहे. म्हणून काय येणार आहे, हॅड ओन, हे भूतकाळातलं वाक्य आहे, हॅड ओन, मी जिंकलो असतो तर. क्वेश्चन नंबर 17 बघूया, फिल इन द गॅप इन द फॉलोइंग सेंटेन्स विथ द करेक्ट आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन बिलो, यूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब.
तो क्वेश्चन आहे, डॉक्टर कुमार हॅज डॅश डॅश अ न्यू बुक ऑन इंग्लिश ग्रामर. आता इकडे फ्रेजेस काय यूज केलेले आहेत, ब्रिंग अप, ब्रिंग अबाउट, ब्रिंग टू लाईट, की फोर्थ आहे ब्रिंग अबाउट, सॉरी ब्रिंग आउट. तर बघू याचं आन्सर काय येणार आहे. पहिला फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगते, तर क्वेश्चन नंबर 17 आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4, म्हणजे ब्रॉट आउट. डॉक्टर कुमार हॅज ब्रॉट आउट अ न्यू बुक इन इंग्लिश ग्रामर. ओके, तर कसं ओळखायचं, तर हॅव हॅज, इकडे हॅज किंवा हॅव यानंतर जर वर्ब आले असेल तर ते पास्ट पार्टिसिपल रूपातच लिहितात, म्हणून इथे काय येतं ब्रॉट अप. म्हणजे ब्रिंग अप सुद्धा आलं असतं, पण इथं पास्ट पार्टिसिपल काय होतं, ब्रॉट आउट. ओके, सॉरी अप नाही येणार, आउटच येईल इकडे, फक्त ब्रिंगच्या जागी इथे काय आलं म्हणजे ब्रॉट. ब्रॉट हे काय तर पास्ट पार्टिसिपल आहे, किंवा तर हॅव आणि हॅज. ओके, यानंतर जर वर्ब आले असेल तर ते पास्ट पार्टिसिपलच आपण लिहितो. ओके, आपल्याला माहिती असेल 3 प्रकार आहेत, प्रेझेंट, कंटिन्युअस, पास्ट पार्टिसिपल. तिथे हॅव किंवा हॅज असेल किंवा हॅड असेल तर आपण त्याच्यापुढे काय वापरतो, तर पास्ट पार्टिसिपल हाच वापरतो. ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये, राईट. तर डॉक्टर कुमार हॅज ब्रॉट आउट अ न्यू बुक इन इंग्लिश ग्रामर. क्वेश्चन नंबर 18 आहे, चूज अ वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन दॅट कॅन बी यूज इन बोथ द ब्लँक स्पेसेस बिलो. इट डॅश डॅश ऑल नाईट, आणि बी स्टेटमेंट आहे ही डॅश डॅश अ कॅब टू टेक हिम टू ऑफिस. सेम वर्ड आपल्या दोन्ही ठिकाणी यूज करायचं आहे, म्हणजे मिनिंग कसा असला पाहिजे तर सेम असला पाहिजे. तर क्वेश्चन नंबर 18 आपण पहिला ऑप्शन बघूया, रेंट, स्नोट, हेल्ड अँड. तर क्वेश्चन नंबर 18 आन्सर येणार आहे हेल्ड, ऑप्शन नंबर 3. ओके, तर आता आपण पाहूयाचा मिनिंग. तर दोन आपल्याला ए आणि बी स्टेटमेंट देतात, दिसतात. इट डॅश डॅश ऑल नाईट, आपण इकडे रेन आलं तर रेन म्हणजे काय, म्हणजे रात्रभर पाऊस पडत होता, बट सेकंडमध्ये तो बसत नाही, बिकॉज ही डॅश डॅश अ कॅब टू टेक हिम टू ऑफिस. ही रेंट अ कॅब, रेंट नाही येणार, रेंट असतं तर एक वेळ आला असता, पण रेंट नाही येणार. ओके, त्यामुळे हा रॉंग येतो. बी काय, स्नोड. स्नोड म्हणजे काय मित्रांनो, की बर्फ पडणे. ओके, तर हा सुद्धा फर्स्टमध्ये बसू शकतो, इट स्नोड ऑल नाईट, रात्रभर बर्फ पडला, पण तो सेकंडमध्ये बसत नाही, त्याच्यामुळे हा सुद्धा रॉंग येईल. थंडर, थंडर म्हणजे काय तर ढग गडगडणे, हा सुद्धा फर्स्टमध्ये बसेल पण सेकंडमध्ये बसणार नाही. आणि थर्ड आहे हेल्ड, तर फर्स्ट आहे हेल्ड, इट हेल्ड ऑल नाईट, हेल्ड म्हणजे काय तर गारा. ओके, रात्रभर गारा पडलं तर ओके, हा इकडे बसून बसतो. सेकंड आहे ही हेल्ड अ कॅब टू टेक हिम टू ऑफिस, हेल्ड म्हणजे काय आपण रेंटवर घेतो, किंवा जसं आपण कॅब बुक करतो, ओला बुक करतो, राईट, त्याच्यामध्ये ही हेल्ड अ कॅब टू टेक हिम टू ऑफिस हा स्टेटमेंट परफेक्ट बसतो. ओके, म्हणजे याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 आहे, चूज द करेक्ट वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव. द हेडमास्टर डॅश डॅश टू स्पीक टू यू, द हेडमास्टर डॅश डॅश टू स्पीक टू यू, याचा आन्सर काय येणार आहे, द हेडमास्टर वॉन्ट्स टू स्पीक टू यू. सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, म्हणजे ही, शी आणि इट जेव्हा येतं तेव्हा आपल्याला काय लावायचं आहे, एस हा प्रत्यय लावायचा आहे. ओके, म्हणजे वॉन्ट्स हा कधी येईल, ही, शी आणि इटच्या पुढेच येतं. ओके, फॉर एक्झाम्पल डज आपण सुद्धा ही, शी, इटच्याच पुढे वापरतो, राईट. त्यानंतर जेव्हा फक्त वॉन्ट असेल ना, तर बाकी राहिलेले जसे आय, वी, दे, यू, त्याच्यापुढे आपण एस वापरत नाही, तिथे येणार वॉन्ट. ओके, त्याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 3, द हेडमास्टर वॉन्ट्स टू स्पीक टू यू, हेडमास्टरला तुमच्याशी बोलायचं आहे. क्वेश्चन नंबर 20 काय आहे, फिल इन द ब्लँक विथ द राईट फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन ब्रॅकेट्स. द लॉन्ग फास्टरिंग इश्यूज ऑफ डोमॅस्टिक हेल्पर्स हू आर इम्प्लॉइड बाय द नेटिव्ह अरब्स किंवा एरब्स. ओके, डॅश डॅश क्रिएट, म्हणजे क्रिएट आपल्याला यूज करायचं आहे. अ लॉट ऑफ ॲनिमस अमॉंग द टू कम्युनिटीज. ओके, त्याच्यापुढे आपल्याला क्रिएटचा वर्ब फॉर्म इकडे यूज करायचा आहे. तर काय येणार इकडे, 4 दिसतात, आर क्रिएटिंग, वेअर क्रिएटिंग, क्रिएट, आणि फोर्थ आहे हॅज क्रिएटेड. तर इकडे आपल्याला परफेक्ट टेन्स यूज करायचं आहे. ओके, म्हणजे इथे एकच ऑप्शन दिसतो आपल्याला, हॅज क्रिएटेड, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, हॅव आणि हॅज यूज करतो आपण, आणि त्याच्यापुढे पास्ट पार्टिसिपल.
ओके म्हणजे काय येणार स्टेटमेंट, द लॉंग फास्टरिंग इश्यूज ऑफ डोमेस्टिक हेल्पर्स हू आर एम्प्लॉइड बाय द नेटिव्ह अरब्स हॅज क्रिएटेड अ लॉट ऑफ ॲनिमस अमॉंग द टू कम्युनिटीज. त्यांचा क्वेश्चन नंबर 21 पाहूया. चूज द करेक्ट वर्क फॉर्म ऑफ द ऑप्शन्स, द डेंटिस्ट डिसायडेड टू डॅश डॅश माय डिकेड टूथ. ओके डिकेड म्हणजे खराब झालेला. द डेंटिस्ट डिसायडेड टू डॅश डॅश माय डिकेड टूथ. फोर ऑप्शन दिसत आपल्याला 21. तर आपण पहिला सगळ्या ऑप्शनचं मीनिंग बघूया. एक्सल, एक्सल म्हणजे काय, तर आपण जे इनहेल करतो श्वास आणि एक्सेल करतो म्हणजे उच्छवासावाटी आपल्याला बाहेर काढतो. ओके उच्छवास बोलू शकतो आपण, तो त्याला एक्सेल बोलतो. देन एक्सटॉर्ट, एक्सटॉर्ट म्हणजे काय, जबरदस्ती पिळून बाहेर काढणे. तर डेंटिस्ट तर जबरदस्ती पिळून तर काढणार नाही, राईट, म्हणजे ही स्टेटमेंट पण रॉंग येईल, एक्सेल पण रॉंग येईल. नंतर एक्झिट, एक्झिट म्हणजे तर सगळ्यांना माहिती आहे बाहेर पडणे, हे पण नाही येणार. तर काय येईल, एक्स्ट्रॅक्ट. ऑप्शन नंबर 3 म्हणजे एक्स्ट्रॅक्ट म्हणजे हा सुद्धा बाहेर काढण्याच आहे, पण कसं, प्रयत्न करून बाहेर काढणे. आणि एक्स्टॉर्ट कसं आहे, एक्स्टॉर्ट मीन्स जबरदस्ती बाहेर काढणं. ओके द डेंटिस्ट डिसायडेड टू एक्स्ट्रॅक्ट माय डिकेड टूथ. ऑप्शन नंबर 3. नंतर क्वेश्चन नंबर 22 काय, यूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट. डू यू माइंड हिज डॅश डॅश टू युअर हाऊस. ह्याच्यामध्ये आपल्याला करेक्ट यूज करायचं वर्ब फॉर्म. डू यू माइंड हिज कम नाही येणार. कम्स मी ऑलरेडी सांगितले, ही शी इटच्या पुढे आपण यूज करतो एस प्रत्यय म्हणजे कम्स येईल. इथे आहे का यू आहे म्हणजे इकडे पण नाही येणार. नंतर कमिंग किंवा टू कम, तर काय इकडे कमिंग म्हणजे त्याचे येणे. डू यू माइंड हिज कमिंग टू युअर हाऊस म्हणजे त्याचे येणे तुम्हाला माइंड करते का, इकडे क्वेश्चन विचार, म्हणजे इथे काय येणार आय एन जीच प्रत्यय येणार, त्याचे येणे असं आलेलं आहे ना, म्हणून कमिंग टू युअर हाऊस, हिज कमिंग त्याचे येणे हा वाक्य परफेक्ट बसतो. ओके क्वेश्चन नंबर 23 काय, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अ वर्ब. ह्याच्यातला कोणता वर्ब आहे आपल्याला इकडे बघायचा आहे. तर आपण प्रत्येक जे काय ऑप्शन त्याचं मीनिंग पाहूया. पहिला पीस, पीस म्हणजे काय तर शांती, शांतता, ह्याला आपण म्हणतो पीस. पॅसिफाय, पॅसिफाय म्हणजे काय तर पॅसिफाय मीन्स राग शांत करणे. पॅसिफाय मीन्स काय, राग शांत करणे. देन पीसफुल, पीसफुल म्हणजे पण शांततापूर्ण वातावरण आपण बोलतो असं, पीसफुल ॲटमॉस्फिअर. देन पीसफुली म्हणजे काय, सॉरी पीसफुली म्हणजे ते पण तेच येईल शांततेमध्ये. ठीक आहे इकडे आपल्याला वर्ब म्हणजे क्रियापद बघायचं, तर क्रियापद एकच येईल ते म्हणजे पॅसिफाय, राग शांत करणे. ही पूर्ण कशी येते, क्रिया, क्रियापद आहे हे पॅसिफाय. ओके बाकी तर नाऊन किंवा ॲडवर्ब हे सगळं आहे, ॲडजेक्टिव्ह आहेत, आणि इकडे काय पॅसिफाय हे काय तर वर्ब आहे. आणि क्वेश्चन नंबर 24 इज जिरंट इज. फोर ऑप्शन्स आहेत, पास्ट टेन्स ऑफ अ वर्ब, पास्ट पार्टिसिपल ऑफ अ वर्ब, आय एन जी फॉर्म ऑफ अ वर्ब, अँड फोर्थ वन इज फ्युचर टेन्स ऑफ अ वर्ब. तर जिरंट इज वॉट, आय एन जी फॉर्म ऑफ अ वर्ब. म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल प्ले, त्याचा जिरंट फॉर्म काय येईल, प्लेईंग, पी एल ए वाय आय एन जी, म्हणजे आय एन जी फॉर्म लागतं जिरंटच्या पुढे, एवढं लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 25 इज चूज द करेक्ट वर्ब फॉर्म ऑफ द वर्ड प्रोडक्ट. ओके तर प्रोडक्टचे फोर ऑप्शन्स आहेत, प्रोड्यूस, प्रोडक्ट, प्रोडक्ट प्रोडक्टिव अँड प्रोडक्टिव्हिटी. तर 25 काय येणार, याचं वर्ब फॉर्म येईल प्रोडक्टचं प्रोड्यूस, त्याचे क्रियापद काय येणार आहे प्रोडक्टचं प्रोड्यूस. ऑप्शन नंबर 1 म्हणजे प्रोडक्ट आहे, एखादी वस्तू आहे आणि त्याचं प्रोड्यूस करणं, ह्याला काय म्हणतात क्रिया, म्हणजे वर्ब बोलतात त्याला. ओके देन क्वेश्चन नंबर 26 इज आय कॅन्ट मेक अ डिसिजन, आय कीप डॅश डॅश माय माइंड. इथं आपल्याला यूज करायचं आहे कोणता वर्ब येईल ते. ओके तर 26 आन्सर काय येणार आहे, आय कॅन्ट मेक अ डिसिजन, आय कीप चेंजिंग माय माइंड. ठीक आहे, आय कॅन्ट मेक अ डिसिजन म्हणजे मी डिसिजन नाही घेऊ शकत, आय कीप चेंजिंग माय माइंड, मी माझा माइंड चेंज करत असतो. ओके इकडे आय एन जी फॉर्मवाला चेंजिंग येईल. क्लिअर. त्यानंतर पुढचं आपण बघूया. हे बघा इथे चेंज येणारच नाही, बिकॉज पहिलं वाक्य ऑलरेडी तुम्हाला इकडे दिसते प्रेझेंट टेन्स, आय कॅन्ट मेक अ डिसिजन, राईट. तर प्रेझेंटसोबत कधीच भूतकाळ येणार नाही, राईट. तर हा तर इकडेच कट होऊन जातो. पुढे बघूया क्वेश्चन नंबर 27,
फिल इन द गॅप बाय युझिंग करेक्ट ऑप्शन्स. ॲज टाईम पास्ट मोर पीपल बिगन डॅश डॅश द इंटरनेट. ओके, 27 आन्सर काय येणार आहे? तर ऑप्शन नंबर 1. इझी आहे हा स्टेटमेंट, कळलं असेल तुम्हाला. ॲज टाईम पास्ट मोर पीपल बिगन टू युझिंग इंटरनेट. ठीक आहे, जसं टाईम पास होतो आहे आता खूप सारे लोक काय करतात तर इंटरनेटचा यूज करायला लागलेत, युझिंग द इंटरनेट स्टार्ट करायला लागलेत, राईट. नंतर क्वेश्चन नंबर 28 बघूया. कम्प्लीट द फॉलोइंग युझिंग करेक्ट वर्ब फॉर्म, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. ऑल राईट देन, आय आपल्याला लिव ब्रॅकेटमध्ये दिला, आय लिव द चेक विथ यू अँड ही कॅन पिक इट अप लेटर. ओके, तर आपल्या ह्याच्यातलं परफेक्ट कोणतं यूज केलेलं आहे ना वर्क फॉर्म ते आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट काय आहे? ऑल राईट देन, आय एम गोईंग टू लिव द चेक विथ यू अँड ही कॅन पिक इट अप लेटर. सेकंड स्टेटमेंट आहे, ऑल राईट देन, आय विल लिव द चेक विथ यू अँड ही कॅन पिक इट अप लेटर. देन थर्ड आहे, ऑल राईट देन, आय विल लिविंग द चेक विथ यू अँड ही कॅन पिक इट अप लेटर. त्यानंतर फोर्थ आहे, ऑल राईट देन, आय वॉज गोईंग टू लिव द चेक विथ यू अँड ही कॅन पिक इट अप लेटर. ओके, तर आता आपण बघूयाचं एक्सप्लेनेशन. ह्या चार स्टेटमेंटमध्ये मित्रांनो फक्त चेंजेस कुठे आहेत ते बघा अगोदर. तर आय एम गोईंग टू, फर्स्टमध्ये काय आय एम गोईंग टू आहे, इकडे एम यूज केलं, इथे आय विल लिव द, इथे आय विल लिविंग द, आणि इकडे आय वॉज गोईंग टू, इथे वॉज यूज केलेलं आहे. ओके, विल अँड गोईंग, आपण फर्स्ट ऑफ ऑल याचं मिनिंग बघूया. तर विल आणि शाल याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो, डिसिजन आहे ना ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग घ्यायचं असतं. ओके, ऑल राईट देन, आय विल लिव द चेक, म्हणजे मी इकडे चेक सोडून जातो. ओके, डिसिजन कसं घेणार तर ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग, ह्याच्यामध्ये नो अर्लियर इंटेन्शन ऑर नो इंडिकेशन, काहीच इंटेन्शन आणि काहीच इंडिकेशन नाही आहे. आय विल, आणि इकडे पण सेम आहे, आय विल लिविंग द चेक. ओके, आणि वॉज गोईंग आणि आय एम गोईंग ह्याच्यामध्ये बघूया. तर गोईंग टू म्हणजे काय मित्रांनो, तर गोईंग टू म्हणजे ह्याच्यामध्ये इंटेन्शन पण आणि इंडिकेशन पण दिलेलं आहे, इंटेन्शन और काहीतरी इंडिकेशन आहे की ऑल राईट देन आय एम गोईंग टू लिव द चेक विथ यू अँड ही कॅन पिक इट अप लेटर. ओके, म्हणजेच फॉर फेअरली इमिजिएट फ्युचरमध्ये होणारी ही घटना आहे, म्हणून इकडे काय येणार आहे, ऑप्शन नंबर 1च इकडे करेक्ट वाटतो आहे. काय तर ऑल राईट देन, आय एम गोईंग टू लिव द चेक विथ यू अँड ही कॅन पिक इट अप लेटर. आता सेकंड सेटमध्ये कसं दिलेलं आहे, ऑल राईट देन, आय विल लिव द चेक विथ यू अँड ही कॅन पिक इट अप लेटर. ओके, ह्याच्यामध्ये कसं आहे, डिसिजन ॲट अ मोमेंट घेतलेलं आहे, नो अर्लियर इंडिकेशन, नो इंटेन्शन, काहीच नाही, डायरेक्ट सांगतात की मी इथे सोडून जाईल. ओके, तर हा तर रॉंग येईल, त्याच्यामुळे थर्डसुद्धा रॉंग येईल, आणि फोर्थ तर इथे वॉज म्हणजे भूतकाळातली घटना दिलेली आहे, त्यामुळे हे सुद्धा रॉंग आहे, म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 1. काही कळत नसेल तर मित्रांनो नक्की मला कमेंट करून विचारा, आणि लेक्चर आवडत असेल तर तुम्ही मला लाईक करून सांगा. क्वेश्चन नंबर 29 काय आहे, तर विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इज नॉट अ वर्ब, कोणतं वर्ब नाही हे आपल्याला इकडे फाईंड करायचं आहे. तर 29 आन्सर सांगते, त्याचा आन्सर आहे ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह हे काय आहे, तर हे वर्ब नाही आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश, ठीक आहे, किंवा आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, वस्तुनिष्ठ क्वेश्चन्स बोलतो त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्टिव्ह. ओके, त्यानंतर ऍडजस्ट, त्यामुळे हा ना हा कसं वर्ब तर नाहीच आहे, ऑब्जेक्टिव्ह नाउन घेऊ शकतो तुम्ही. ऍडजस्ट म्हणजे काय, मिळते जुळते घेणे, त्याच्यामुळे हा येणार आहे ऍडजस्ट, हा काय येणार आहे, वर्ब येणार आहे. त्यानंतर नॅशनलाइज, नॅशनलाइज पण काय येणार आहे, तर नॅशनलाइजसुद्धा वर्ब येणार आहे. त्यानंतर फोर्थ आहे एक्झॅम्प्लिफाय, एक्झॅम्प्लिफाय म्हणजे काय तर उदाहरण देणे, ह्यासुद्धा काय तर हा सुद्धा वर्ब आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह याचं आन्सर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 30 बघूया, चूज द करेक्ट ऑप्शन्स ऑफ मॉडल वर्ब. द पीपल फॉलोविंग हिम डॅश डॅश हिज पार्टी सपोर्टर्स. तर मॉडल ऑक्झिलरीज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत, कॅन, मे, वूड, कूल्ड, हे सगळे काय तर मॉडेल ऑक्झिलरी आहेत, ठीक आहे. इकडे आपल्याला करेक्ट मॉडेल वर्ब यूज करायचं आहे. क्वेश्चन नंबर 30, द पीपल फॉलोविंग हिम डॅश डॅश हिज पार्टी सपोर्टर्स. मे बी दोनमध्ये आहे, कॅन बी, वूड बी, आणि फोर्थ आहे माइट बी, हे सगळे मॉडेल ऑक्झिलरीज आहेत, पण आपल्याकडे करेक्ट फॉर्म यूज करायचं, STMN 2011 क्वेश्चन आहे, ठीक आहे. मे म्हणजे काय,
अगोदर आपण ते बघूया. मे म्हणजे पॉसिबिलिटी, अ गुड पॉसिबिलिटी. माइट म्हणजे काय? अ वीक पॉसिबिलिटी. दोघी पॉसिबिलिटी आहेत, मे बी म्हणजे अ गुड पॉसिबिलिटी, माइट बी म्हणजे अ वीक पॉसिबिलिटी, कमी पॉसिबिलिटी आहे. आणि कोल्ड म्हणजे काय? त्याच्यापेक्षा सुद्धा कमी पॉसिबिलिटी, राईट. त्याचा आन्सर काय येणार आहे? द पीपल फॉलोइंग हिम डॅश डॅश हिज पार्टी डॅश डॅश हिज पार्टी सपोर्टर्स. तर काय येणार आहे? मे बी याचा आन्सर येणार आहे, करेक्ट. कॅन बी तर नाही येणार, मे बी, माइट बी आणि वुड बी. ह्याच्यामध्ये कशी आहे? फाईन पॉसिबिलिटी आहे, ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर 30, सॉरी क्वेश्चन नंबर 30 चा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 1, म्हणजेच द पीपल फॉलोइंग हिम मे बी हिज पार्टी सपोर्टर. क्वेश्चन नंबर 31 इज चूज फ्रॉम द फॉलोइंग द वर्ब फॉर्म लिबर्टी. ओके, लिबर्टीचं वर्ब फॉर्म आपल्याला बघायचं आहे. तर लिबर्टीचं वर्ब फॉर्म काय येणार आहे? ऑप्शन नंबर 4, लिबरेट. ओके, लिबर्टीचं क्रियापद वर्ब फॉर्म काय येणार आहे? तर लिबरेट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32 बघूया. सिलेक्ट द करेक्ट ऑक्झिलरी वर्ब फॉर्म द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. चिल्ड्रन डॅश डॅश ऑबे दिअर पॅरेंट्स. तर याचं काय येणार आहे? शुल्ड. चिल्ड्रन शुल्ड ऑबे दिअर पॅरेंट्स. पॉसिबिलिटी नाही इकडे, त्यांना करायलाच पाहिजे, म्हणून चिल्ड्रन शुल्ड ऑबे दिअर पॅरेंट्स. नंतर क्वेश्चन नंबर 33 इज कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इफ आय हॅड नॉट सेव्ड रावी ही डॅश डॅश. द ऑप्शन्स आर वुल डाय, वुल्ड हॅव डाईड, वुल्ड हॅड डाईड अँड विल हॅव डाईड. द क्वेश्चन नंबर 33, द आन्सर विल बी ऑप्शन नंबर 2. इफ आय हॅड नॉट सेव्ड रावी ही वुल्ड हॅव डाईड. ओके, तर ऑप्शन नंबर 2 इज आन्सर. देन क्वेश्चन नंबर 34 इज आय डॅश डॅश पे द बिल टुडे इज द लास्ट डेट. फिल इन द अप्रोप्रिएट मॉडल ऑक्झिलरी. द ऑप्शन्स आर शुल्ड, सेकंड वन इज मे, थर्ड वन इज कॅन अँड द फोर्थ वन इज मस्ट. PSI मेन 2011 हा क्वेश्चन आहे. देन क्वेश्चन नंबर 34 चा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 4. आय मस्ट पे द बिल टुडे इट्स द लास्ट डेट, म्हणजेच करायलाच हवा आहे. ओके, इथे शक्यता नाही आहे, गरजेचंच आहे. मस्ट मीन्स कंपल्सरी. देन क्वेश्चन नंबर 35 इज ही सेड ही डॅश डॅश हायर अन ऑटो. फिल इन द मॉडल ऑक्झिलरी टू इंडिकेट द पॉसिबिलिटी ऑफ हायरिंग अन ऑटो. ही सेड ही डॅश डॅश हायर अन ऑटो. मॉडल ऑक्झिलरी यूज करायचे आहेत. तर फोर ऑप्शन्स आर मे, माइट, कॅन अँड द फोर्थ वन इज वुल्ड. देन आन्सर ऑफ 35th क्वेश्चन इज ऑप्शन नंबर 2. 35th क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2. ही सेड ही माइट हायर अन ऑटो. मी मग अशीच सांगितलं, मे म्हणजे हायर पॉसिबिलिटी, माइट म्हणजे त्याच्यापेक्षा कमी. क्वेश्चन नंबर 36 इज राईट द वर्ब फॉर्म ऑफ द वर्ड सोल्युशन. फोर ऑप्शन्स आर देअर, टू सॉल्व, सेकंड वन इज टू रिझॉल्व, थर्ड वन इज सोल्युबल अँड द फोर्थ वन इज सॉल्वेंट. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण याचे सर्वांचे मिनिंग पाहूया. ओके, टू सॉल्व, टू सॉल्व मीन्स काय? सोडवणे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे एखादा प्रॉब्लम असेल. मी एक्झाम्पल म्हणून एखादा आपण मॅथ्सचा क्वेश्चन घेऊया. मॅथ्सचा क्वेश्चन आपण काय करतो? सोडवतो, म्हणजे आपण तो सॉल्व करतो, राईट. त्यानंतर सोल्युबल, सोल्युबल म्हणजे काय? विद्राव्य. सोल्युबल म्हणजे काय तर मराठीमध्ये त्याला आपण विद्राव्य असं म्हणतो. देन टू रिझॉल्व, रिझॉल्व म्हणजे काय? उत्तर मिळणे. एखादा प्रॉब्लम असेल त्याचं निराकरण मिळणे. ओके, ठीक आहे, समस्येचं निराकरण मिळणे किंवा उत्तर मिळवणे. देन सॉल्वेंट म्हणजे काय? विरघळून घेणारा, त्याला आपण सॉल्वेंट असे म्हणतो. ओके, म्हणजे पाण्यामध्ये आपण काय करतो तर मीठ टाकतो, तर सॉल्वेंट म्हणजे विरघळून घेणारा, आणि सोल्युबल म्हणजे विद्राव्य. ओके, आणि याचा आन्सर काय येणार आहे? तर याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 1, टू सॉल्व. सोल्युशन त्याचं वर्क फॉर्म काय आहे? तर टू सॉल्व, सोडवणे. देन क्वेश्चन नंबर 37, गिव द वर्क फॉर्म ऑफ क्लास. क्वेश्चन इझी आहेत, आन्सर पण इझी आहे, पण मी तुम्हाला याचं सगळे जे काय ऑप्शन्स आहेत त्याचे मिनिंग सांगण्याचा प्रयत्न करते. गिव द वर्क फॉर्म ऑफ द क्लास. क्लासचे आपल्याला वर्क फॉर्म फाइंड करायचं आहे. तर क्लासिकल म्हणजे काय? तर क्लासिकल म्हणजे काय? तर शास्त्रीय. क्लासिकल डान्सबद्दल ऐकलं असेल, म्हणजे काय? तर शास्त्रीय. त्यानंतर क्लासिफाय, क्लासिफाय म्हणजे काय? तर वर्गीकरण करणे. वर्गीकरण करणे म्हणजेच क्लासिफाय.
देन क्लासेस, क्लासेस म्हणजे काय तर वर्ग, क्लासचं अनेक वचन क्लासेस. आणि क्लासिक, क्लासिक म्हणजे काय तर श्रेष्ठ, श्रेष्ठ म्हणजे काय तर क्लासिक. तर क्वेश्चन नंबर 37 आन्सर काय येणार आहे, क्लासचं वर्ब फॉर्म काय आहे, क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करणे, हे याचं वर्ब फॉर्म आहे. त्यानंतर पुढे बघूया क्वेश्चन नंबर 38. द पास्ट पार्टिपल, द पास्ट पार्टिपल फॉर्म ऑफ द वर्ब डू इज, डूचं आपल्याला पास्ट पार्टिपल बघायचं आहे. ओके, डू, डज, डीड आणि डन, आपल्याला इकडे चार ऑप्शन दिसतात. तर डूचं पास्ट पार्टिपल काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4 म्हणजेच डन. ओके, डूचं काय असणार आहे, डन. आता आपण पाहू याच्याबद्दल थोडंफार एक्सप्लेनेशन. तर डू असेल किंवा डज असेल, डू आणि डज हे आपण कधी यूज करतो, तर हे आपण वर्तमान काळात यूज करतो. ओके, डू आणि डजचं, हे डू आणि डज आपण वर्तमान काळात यूज करतो. आणि ह्याचं पास्ट टेन्स काय होणार आहे, तर तो होतो डीड, म्हणजे भूतकाळामध्ये आपण काय वापरतो, डीड. आणि याचा पास्ट पार्टिसिपल जो आपल्याला इकडे विचारलेला, तो काय होणार आहे, डन. क्लिअर? आता आपण क्वेश्चन नंबर 39 पाहूया. ओनली दोज अबोव 18 इयर्स ऑफ एज आर डॅश डॅश टू वोट. तर चार ऑप्शन्स आहेत, परमिसिबल, देन अवेलेबल, देन एलिजिबल अँड द फोर्थ वन इज इन्सेंटिबल. ओके, तर चला आपण प्रत्येकाचं मीनिंग बघूया. परमिसिबल, परमिसिएबल म्हणजे काय तर परवानगी, परवानगी. ओके, देन अवेलेबल, अवेलेबल म्हणजे काय तर उपलब्ध, अवेलेबल म्हणजे काय, उपलब्ध. इन्सेंटिएबल म्हणजे काय तर अतृप्त, इन्सेंटिएबल म्हणजे काय तर अतृप्त. आणि इलिजिबल म्हणजे काय, पात्र. त्याचा आन्सर तुम्हीच सांगा मित्रांनो काय आहे. ओनली दोज अबव 18 इयर्स ऑफ एज आर डॅश डॅश टू वोट, म्हणजे 18 वर्षापेक्षा जे मोठे आहेत तेच कसे आहेत तर वोट करण्यासाठी पात्र आहेत, म्हणजेच काय, एलिजिबल आहेत. ऑप्शन नंबर 3 इज आन्सर. देन आता क्वेश्चन नंबर 40 पाहूया. आय डॅश डॅश हिम सिन्स हिज चाइल्डहूड. ओके, आता याचे ऑप्शन्स काय काय आहेत, नो, हॅव नोन, न्यू अँड एम नोईंग. ठीक आहे, आता सिन्स आणि फॉर, ओके, सिन्स आणि फॉर आलं तर आपण इकडे काय यूज करतो, हॅव नोन म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स, की म्हणजे परफेक्ट टेन्स फक्त लक्षात ठेवा, आपण परफेक्ट टेन्स इकडे यूज करतो. तर इकडे नो, न्यू आणि एम नोईंग हे तर काय, कंटिन्युअस आहे, तर हे येणारच नाही. तर आन्सर काय येणार आहे, हॅव नोन, आय हॅव नोन हिम सिन्स हिज चाइल्डहूड. हॅवच्या पुढे काय येणार आहे, पास्ट पार्टिसिपल येणार आहे. ओके, हॅव असेल किंवा हॅज. ओके, तर एक मिनिट, इथे आय आलेलं आहे, राईट, आय असेल किंवा वी असेल किंवा दे असेल किंवा यू असेल. आय, वी, दे आणि यू याच्या पुढे आपण काय यूज करतो, हॅव, लक्षात ठेवा. आणि हॅज कधी यूज करतो, ही किंवा शी किंवा इट असेल तर आपण तिकडे हॅज यूज करतो. ओके, आता इथे काय आलेलं आहे, आय, म्हणून आय हॅव येईल. आणि त्याच्या पुढे पास्ट पार्टिसिपल काय येणार आहे, नोन, आय हॅव नोन हिम सिन्स हिज चाइल्डहूड. ओके, ऑप्शन नंबर 2 इज आन्सर. तर आता क्वेश्चन नंबर 41 बघूया. डॅश डॅश केअर ऑफ युअर बिलॉंगिंग्स, विच ऑफ द गिवन ऑप्शन्स वुड बी अप्रोप्रिएटली फिल इन द ब्लँक इन अबोव सेंटेन्स. हॅज टेकन, टेकिंग, टेकेल की टू केल. तर क्वेश्चन नंबर 41 सर काय आन्सर काय येणार आहे, टेक केअर ऑफ युअर बिलॉंगिंग्स काय येणार आहे, टेक येईल. हॅज टेकन येईल का, नाही, हॅज टेकन केअर ऑफ युअर बिलॉंगिंग्स सेंटेन्सच नाही बनत, टेकिंग केअर ऑफ युअर बिलॉंगिंग्स पण नाही, काय येईल, टेक केअर. ओके, आता आपण माहिती आहे तुम्हाला मित्रांनो, बिलॉंगिंग्स, बिलॉंगिंग्सचं आन्सर काय येणार आहे, म्हणजे सॉरी त्याचं मिनिंग काय येणार आहे, तर बिलॉंगिंग्स म्हणजे काय, तर राहणे किंवा मालमत्ता, सामान. ओके, वस्तू ह्याला आपण बिलॉंगिंग्स म्हणतो. टेक केअर म्हणजे त्याची काळजी घ्या, त्याच्यामुळे हाच परफेक्ट पर्सन इकडे. ओके, क्वेश्चन नंबर 42 काय आहे, द बर्ड्स हॅव डॅश डॅश टू द साऊथ, चूज द करेक्ट वर्ब फॉर्म फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स. फ्ल्यू,
स्लो, फ्लाय की फ्लोन. ओके द बर्ड्स हॅव डॅश डॅश टू साऊथ. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया अगोदर. एक मिनिट. ओके द वर्ब फ्लाय हा वर्ब आहे. ओके त्याचं सिम्पल पास्टमध्ये काय येणार आहे, फ्ल्यू. फ्लायचं फ्लाय हा वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहे. त्याचं सिम्पल पास्ट काय येणार आहे तर फ्ल्यूएल. ओके आणि याचं पास्ट पार्टिसिपल काय येणार आहे तर फ्लोनेल म्हणजे उडणे किंवा उडाला. फ्लो, फ्लो म्हणजे काय, वाहणे. तर फ्लोचं सिम्पल पास्ट काय येईल, एफ एल ओ डब्ल्यू ई डी, फ्लोड. आणि याचं पास्ट पार्टिसिपल पण काय येईल, फ्लोडच येईल. फ्लोड म्हणजे काय, वाहणे. द बर्ड्स हॅव डॅश डॅश टू द साऊथ काय येणार आहे, उडणे येईल की वाहणे येईल. वाहणे तर येणार नाही म्हणजे इकडेच हा ऑप्शन कट होतो. ओके आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलं हॅव आणि हॅज पुढे आला तर आपण काय यूज करतो, तर पास्ट पार्टिसिपल यूज करतो. म्हणून इकडे काय येईल, फ्लोन. ऑप्शन नंबर 4 विल बी आन्सर. ओके म्हणजे काय, द बर्ड्स हॅव फ्लोन टू द साऊथ. ऑप्शन नंबर 4 विल बी आन्सर. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 43. चूज द ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब टू फिल इन द ब्लँक. I forget to take my medicines as soon as the time dash dash come in, comes, will come. The fourth one will be came. Okay, the 43's answer kya yenaar hai? I forget to take my medicines as soon as the time will come. Option number 3 is answer il. Okay. Then for 44 question baguya. Fill in the blank in the following sentences choosing the correct verb form, those given below. He has been working dash dash several years to compile a dictionary. Okay, the 44th answer kya yenaar hai, on and off. He has been working on and off several years to compile a dictionary. Ata apan he sarvache first of all kay meaning hai te baguya, he sagle phrases hai tar ata apan tacha meaning baguya kay kay te. तर फर्स्ट आहे ऑफ अँड ऑन. ऑफ अँड ऑनचं मिनिंग काय आहे, या फ्रेजेसचं मिनिंग आहे नाव अँड देन. ऑफ अँड ऑन म्हणजे काय, नाव अँड देन. इन अ गुड पार्ट, इन अ गुड पार्ट म्हणजे काय, विथ गुड ग्रेस. गुड ग्रेस म्हणजे विदाउट ऑफेन्स. ओके म्हणजेच काहीच ऑफेन्स करता, ऑफेन्स न करता. इन अ गुड पार्ट म्हणजेच इन अ गुड ग्रेस. ओके ऑफेन्स म्हणजे काय मित्रांनो, आता त्या सांगायचं झालं तर ऑब्जेक्शन न घेता म्हणजेच इन अ गुड पार्ट. ऑफ अँड ऑन म्हणजे काय, नाव अँड देन. टू टेक एक्सेप्शन टू, टू टेक एक्सेप्शन टू म्हणजे काय तर डिसॅग्री, जी आर डबल ई. टू टेक एक्सेप्शन टू म्हणजे काय, डिसॅग्री. कोणत्या गोष्टीसाठी आपण ॲग्री नसतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, टू टेक एक्सेप्शन टू. ही फ्रेज यूज करतो. आणि ऑन अँड ऑफ म्हणजे काय तर इरेग्युलर ओकेशनरी. म्हणजे इथे काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन, ही हॅज बीन वर्किंग डॅश डॅश सेव्हरल इयर्स टू कंपाईल अ डिक्शनरी. ऑन अँड ऑफ यूज केलं म्हणजे तो इरेग्युलर आहे किंवा ओकेशनली असतो, ठीक आहे, कंटिन्युअस नसतो. तर क्वेश्चन नंबर 45 इज फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्स गिवन इन द ब्रॅकेट्स. द सन डॅश डॅश इन द ईस्ट. द सन डॅश डॅश इन द ईस्ट. ओके त्याचं आन्सर काय येणार आहे, हा आहे रायजेस. द सन रायजेस इन द ईस्ट. ओके हा प्रेझेंट टेन्स आहे आणि हा प्रेझेंटमध्येच राहतो, हा कधीच चेंज होत नाही. बिकॉज सन हा पूर्वेलाच उगवणार, राईट, सूर्य. त्याच्यामुळे हे कसं असणार, अनचेंजेबल आहेत, ठीक आहे. तर इकडे काय येणार, रायजेसच येणार, इकडे टेन्स चेंज होत नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 46 इज विच of the following is the correct form to complete the expression. Long dash dash the Indian Republic. इथे पण काय येईल, लॉंग लिव द इंडियन रिपब्लिक. दुसरं काही बघायची गरजच नाही आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. 47th, पिक आउट द सेंटेन्स वेअर द अंडरलाइंड वर्ड हॅज बीन यूज्ड इन अ वर्ब फॉर्म. ठीक आहे, कोणतं आपण इकडे जे अंडरलाईन वर्ड आहेत म्हणजे आन्सर हा वर्ब फॉर्ममध्ये यूज केलेलं आहे. द पोलीस वेअर नॉट सॅटिस्फाईड विथ द आन्सर ऑफ द
कल्प्रिट, नाही हा सुद्धा क्रियापद नाही आहे. द आन्सर वॉज नॉट अप्रूव्ड बाय एनी वन, हा सुद्धा नाही आहे, नाऊन आहे. रमेश अल्वेज गिव्स रॉन्ग आन्सर, हा पण नाही आहे. तर काय येणार फोर्थ वन, काय द बॉय कुड नॉट आन्सर ऑल द क्वेश्चन्स, आन्सर्स देऊ शकला नाही, हे काय आहे तर ऑप्शन नंबर फोर विल बी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, हा नाऊन फॉर्म सॉरी वर्ब फॉर्म इकडे यूज केलेला आहे. देन क्वेश्चन नंबर 48 इज विच फॉर्म ऑफ द वर्ब ॲग्रीज विथ द सब्जेक्ट इन द फॉलोइंग एक्सप्रेशन. द क्राऊड आउटसाइड द पॅलेस गेट्स इनॉर्मस. इनॉर्मस म्हणजे काय मित्रांनो, तर इनॉर्मस म्हणजे काय, तर प्रचंड. ओके, खूप असे म्हणजे काय, द क्राऊड आउटसाइड द पॅलेस गेट्स इनॉर्मस, खूप वाढलेले आहेत, खूप प्रचंड आहेत. ओके, तर याचा आन्सर काय येणार आहे, तर आपण इकडे यूज करणार आहोत ऑप्शन नंबर टू वॉज द क्राऊड आउटसाइड द पॅलेस गेट्स वॉज इनॉर्मस. ओके, त्यानंतर ऑप्शन नंबर सॉरी क्वेश्चन नंबर 49 काय आहे, ते क्वेश्चन नंबर 49 आहे. पिक आउट द सेंटेन्स विथ अन ॲग्रीमेंट बिटवीन द सब्जेक्ट अँड द प्रोनाऊन. ओके, आता इथे काय क्वेश्चन्स, ईच ऑफ द गर्ल्स गेव हर ओन वर्जन ऑफ अफेअर्स. देन सेकंड आहे द गर्ल्स गेव हर ओन वर्जन ऑफ अफेअर्स. थर्ड वन आहे ही गेव हर ओन वर्जन ऑफ अफेअर्स. आणि फोर्थ आहे दे गेव हर ओन वर्जन ऑफ अफेअर्स. पिक आउट अ सेंटेन्स विथ अन ॲग्रीमेंट बिटवीन कशा कशामध्ये, द सब्जेक्ट अँड द प्रोनाऊन. त्याचं आन्सर काय येणार आहे, ह्याचं आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर वन. ईच ऑफ द गर्ल्स गेव हर ओन वर्जन ऑफ अफेअर्स, हा याचं आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 50 इज फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्स. वेन शकील हर्ड द न्यूज ऑफ इट्स सिलेक्शन इन द हॉकी टीम ही फेल्ट टॅश टॅश. ओके, म्हणजे जेव्हा शकीलला कळालं की तो त्याचं सिलेक्शन झालेलं आहे हॉकी टीममध्ये, तेव्हा त्याचे काय फिलिंग होते ते आपल्याला इकडे भरायचं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 50 आणि आजच्या सेक्शनमधला हा शेवटचा क्वेश्चन आहे. एक्झॉस्टेड म्हणजे काय, थकलेला. तर थकलेला येईल का, तर अजिबात नाही येणार. ओके, त्यानंतर फ्लॅटंड म्हणजेच काय, फ्लॅटंड म्हणजे काय, चपटं करणं, तर आपण फ्लॅटन म्हणतो. ओके, देन ॲप्रिहेंडेड. ओके, ॲप्रिहेंडेड म्हणजे काय, अटक करणे, हा तर इथे बसणारच नाही. देन इलॅटेड म्हणजे काय, तर खुश होणे. ओके, एक्सायटेड होणे म्हणजेच काय, तर इलॅटेड, अत्यानंदी, उत्साहपूर्ण, याला आपण काय म्हणतो, इलॅटेड म्हणतो. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, ऑब्व्हियसली ऑप्शन नंबर 3. वेन शकील हर्ड द न्यूज ऑफ हिज सिलेक्शन इन द हॉकी टीम ही फेल्ट इलॅटेड. ओके, तर अशा प्रकारे आज आपण टोटल 50 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत वर्ब या टॉपिकबद्दल. किती तर 50 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत आता आपण. आणि तुम्हाला या टॉपिकबद्दल काही कन्फ्युजन असेल, काही डाऊट असेल, तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल, तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.